नमस्कार, मी डॉक्टर प्रणित सोनवणे, रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन, अशोका मेडिकल हॉस्पिटल, नाशिक. आपण या व्हिडिओमध्ये रोबोटिक सांधेरोपण कशा प्रकारे मी करतो हे आपण बघणार आहोत. थोडक्यात सांगायचं म्हणजे सगळ्यात ॲडव्हान्स रोबोट, थर्ड जनरेशन, फुल्ली ऑटोमॅटिक हाय एंड रोबोटिक सिस्टीम आपल्याकडे आहे, जी पूर्ण भारतामध्ये 4 ते 5 ठिकाणीच आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये फक्त आपलं एकमेव सेंटर आहे ज्या ठिकाणी हा ॲडव्हान्स रोबोट जो ऑटोमॅटिकली काम करतो, ज्यामध्ये सर्जन 3 फूट बाजूला राहून रोबोट आपले काम स्वतः करू शकतो, अशा प्रकारची सिस्टीम पूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये फक्त आपल्याकडेच आहे. आणि आता 140 पेक्षा जास्त रोबोटिक सांधेरोपण मी यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहेत. तर आपण बघूया हे रोबोटिक कसं काम करतो आणि रोबोटिकचे फायदे काय आहेत. तर रोबोटिकचे फायदे सांगायचे झाले तर मिनिमली इन्वेझिव्ह टेक्निक, मिनिमली इन्वेझिव्ह म्हणजे कमीत कमी काप वापरून रक्तस्राव कमी होऊन आपण ही सांधेरोपण सर्जरी पूर्ण करतो. पेशंटला त्रास कमी होतो, वेदना कमी होतात, ऑपरेशन नंतरचं रिहॅब किंवा रिकव्हरी ही फास्ट असते. पहिल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पेशंटला आपण चालवतो, तिसऱ्या दिवशी पायरी चढ उतर करून चौथ्या दिवशी आपण पेशंटला डिस्चार्ज करतो. तर अशा प्रकारची जलद रिकव्हरी आपल्याला रोबोटिक सांधेरोपणमध्ये मिळते. दुसरा फायदा म्हणजे ॲक्युरेट इम्प्लांट प्लेसमेंट, म्हणजे अचूकपणे सांधेरोपण करणे हा सगळ्यात मोठा फायदा रोबोटिक सांधेरोपणाचा आहे. तर इम्प्लांट अचूकपणे टाकल्यामुळे पेशंटचा गुडघा लवकर वाकतो, इम्प्लांट दीर्घकाळ टिकतो आणि पेशंटला एक चांगली लाईफ, एक चांगलं चालणे, एक चांगली वेदनारहित जीवनशैली पेशंटला प्राप्त होते. तर आपण बघूया रोबोटिक सिस्टीम कशी असते. हा आपला लॅमिनार ओटी आहे, ॲडव्हान्स ओटी आहे, ज्यामुळे इन्फेक्शन रेट कमी होतो. तर अशा प्रकारचा ओटी सेटअप रोबोटसाठी लागतो. तर या मी तुम्हाला रोबोट दाखवतो. तर हा आपला रोबोटिक लॅमिनार ऑपरेशन थिएटर आहे. या ठिकाणी आपण दुसरी कोणतीच सर्जरी या ठिकाणी आपण करत नाही, फक्त डेडिकेटेड रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंटसाठीच हे ऑपरेशन थिएटर डेडिकेटेड आहे. तर पहिले आपण प्लॅनिंग काउन्सिलकडे जाऊया, ज्यावर मी पेशंटच्या सिटी स्कॅनवर प्लॅनिंग करतो. तर हा आपला प्लॅनिंग काउन्सिल आहे. यावर तुम्ही बघू शकता, जर तुम्ही याच्यावर झूम इन केलं तर आपण सांधा कसा टाकणार आहोत ते आपण यावर आधीच प्लॅनिंग करून ठेवलं आहे पेशंटच्या सिटी स्कॅनवर. इतर जे रोबोट असतात ते फक्त एक्सरेवर प्लॅनिंग करतात. आपला हा ॲडव्हान्स रोबो सिटी स्कॅन, ज्यामध्ये 3 डायमेन्शनल म्हणजे तिन्ही बाजूनी गुडघा पेशंटचं कसं आहे, रचना कशी आहे, त्याचा अभ्यास करून मग त्यावर प्लॅनिंग करून आपण रोबोटिक सांधेरोपण करतो. हा जो डाटा असतो ज्यावर आपण ॲक्युरेट इम्प्लांट प्लेसमेंट, ॲक्युरेट स्लोप, एकदा प्लॅनिंग झालं की पेनड्राईव्हने आपण तो डाटा रोबोटला फीड करतो आणि मग त्यानुसार रोबोट आपली सर्जरी पूर्ण करतो. तर प्लॅनिंग झाल्यानंतर आपण रोबोटच्या पार्ट्सकडे बघूया. हा आहे रोबोटचा दुसरा पार्ट, तो म्हणजे ओटीएस. ओटीएस म्हणजे ज्यावर आपण जे पॉईंट्स घेतो किंवा जे रोबोटला आपण सिग्नल्स देतो ते या ठिकाणी सेन्स होतात किंवा रिसीव्ह होतात, याला ओटीएस असे म्हणतात. ओटीएस नंतर खाली आहे स्क्रीन, प्लॅनिंग स्क्रीन. तुम्ही जर प्लॅनिंग स्क्रीनवर फोकस केला त्यावर दिसेल की कशा पद्धतीने आपण त्यावर गुडघा बॅलेन्स केला आहे किंवा आपण काय नेमकं सर्जरीमध्ये करतो ते आपल्याला या स्क्रीनवर दिसतं. आणि मुख्य पार्ट रोबोटचा म्हणजे रोबोटिक आर्म, कटिंग आर्म, ज्यामध्ये हा रोबोटिक आर्म आहे, रोबोटिक सेन्सर आहे, याद्वारे आपल्याला गुडघ्याचा खराब भाग जो झालेला असतो तो काढण्यात आपल्याला मदत होते. तर तो रोबोट ॲक्च्युअल कसं काम करतो तो आपण आता जेव्हा मी सर्जरी चालू करेल त्यामध्ये तुम्हाला दिसेलच. थँक्यू.